नेवासा येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वद्य माऊलीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे आषाढी एकादशीला श्री क्षेत्र पंढरपूर येथे गेलेले वारकरी परतीच्या मार्गावर नेवासा येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी येतात यामुळे माऊलीची नगरी भाविकांच्या गर्दीने फुलली आहे भाविक पहाटेपासूनच दर्शन बारीत उभे आहेत गर्दीमुळे मंदिर प्रशासनाने मंदिराच्या मुख्य द्वारात मुखदर्शनाची सोय केली आहे यामुळे केवळ तीन ते ती चार फूट अंतरावरून भाविकांना मुखदर्शनाचा लाभ घेता येत आहे सर्वांनी शांततेत माऊलीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा व सहकार्य करावे असे आवाहन प्रशासकीय अधिकारी पदाधिकारी श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर विश्वस्त मंडळ व माऊली भक्त यांनी केला आहे विजन प्लस न्यूज साठी अलीम चौस गंगापूर